महाराष्ट्राला कलंकित करत आहेत. कुठे कुठे महाराष्ट्रात आंदोलन सुरू आहे आणि प्रतिसाद कसा मिळतो तुमच्या? महाराष्ट्रामध्ये युवा मोर्चा आंदोलन करत आहे, आमचे युवक आंदोलन करत आहे. या आंदोलनात आम्ही युवकांना आंदोलन दिलं आहे. निश्चितपणे महाविकास आघाडीला त्यांच्या या आंदोलनाला चपला मारतील, खेटर मारतील आमचे युवा मोर्चा. आंदोलन करता महायुतीमध्ये इतर तुमचे दोन सहभागी पक्ष तिकडे पुढे घ्या ना गाडी. साईड हलू 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 हलू. महाविकास आघाडीतल्या नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जो अपमान केलाय त्या संदर्भात सवाल उपस्थित करत चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे. नागपूरमध्ये त्यांच्या नेतृत्वात आंदोलन सुरू आहे तर आपण मुंबईमधली हुतात्मा चौकातली दृश्य पाहतोय. इकडे शरद पवार पोहोचलेले आहेत, काही वेळापूर्वी सुप्रिया सुळे देखील इकडे दाखल झाल्यात, अगदी थोड्या वेळात उद्धव ठाकरे देखील इथे उपस्थित होतील अशी माहिती मिळतीये. या मोर्चाला पोलिसांनी अजूनही परवानगी दिलेली नाही पण महाविकास आघाडी मोर्चावर ठाम आहे. हुतात्मा चौक ते गेटवे ऑफ इंडिया इथे हा मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे आणि महाविकास आघाडीतले प्रमुख नेते या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत. मध्ये आपण पाहतोय जोरदार घोषणाबाजी केली जाते. शरद पवार तिथे पोहोचलेले आहेत. राजकोट किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला आणि त्याचे पडसाद राज्यभर उमटले. राजकीय नेत्यांनी या घटनेची विशेष दखल घेतली आणि आंदोलनाची हाक दिली. आदित्य ठाकरे यांनी राजकोट किल्ल्यावरती जाऊन संपूर्ण घटनास्थळाची पाहणी केली. तिकडे राणे समर्थक आणि ठाकरे समर्थकांमध्ये प्रचंड मोठा गदारोळ झाला आणि त्यानंतर आता महाविकास आघाडी अधिक आक्रमक झालेली आहे आणि आंदोलनाची हाक त्यांनी दिलेली आहे. हुतात्मा चौक ते गेटवे ऑफ इंडिया असं मोर्चा आयोजित करण्यात आला आणि त्यानंतर सरकारला जोडे मारू आंदोलन केलं जाणार आहे. महाविकास आघाडीतले सगळे वरिष्ठ नेते या आंदोलनात सहभागी होत आहेत. भाई जगताप दिसत आहेत, सुप्रिया सुळे दिसत आहेत, अनिल देशमुख आपल्याला इकडे दिसत आहेत, अगदी शरद पवार हे देखील पोहोचलेले आहेत हुतात्मा चौकामध्ये. सरकारनं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला असा महाविकास आघाडीचा आरोप आहे. निलेश गुधावले आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत. निलेश, पोलिसांची परवानगी नाही पण महाविकास आघाडीतले सगळे महत्वाचे मोठे नेते या आंदोलनात सहभागी होताना दिसतात. सकाळपासून सातत्यानं महाविकास आघाडी नेत्यांची आणि पोलिसांची चर्चा सुरू होती, मात्र शेवटपर्यंत पोलिसांना परमिशन दिलेली नाहीये. मात्र महाविकास आघाडीचे सर्व नेते जे आहेत ते आता आंदोलनावर ठाम आहेत. हुतात्मा स्मारकाजवळ आता सर्व वरिष्ठ नेते पोहोचायला सुरुवात झाली आहे. खासदार कपिल सुळे, खासदार शाहू महाराज, यासोबतच मंत्री, माजी मंत्री अनिल देशमुख, राजेश टोपे, ही सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. तर शिवसेनेचे सर्व जे प्रमुख वरिष्ठ नेते आहेत, सचिन अहिर असतील, विनायक राऊत असतील, ही मंडळी या ठिकाणी पोहोचतील. काही क्षणांमध्ये उद्धव ठाकरे देखील आंदोलनस्थळी पोहोचत आहेत, शरद पवार पोहोचत आहेत आणि खऱ्या अर्थानं त्यानंतर मोर्चाला सुरुवात होताना पाहिजे.